नमस्कार मंडळी मी हरी सुरेंद्र पडवा दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल नाही बघितला असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल इंस्टाग्रामच्या एका पेजने तो अपलोड केला होता एक मुलगी लखनौमध्ये एक मुलगी एका मुलाच्या कानाखाली मारते भर रस्त्यावर तो मुलगा होता एक टॅक्सी डायवर गरीब टॅक्सी ड्रायव्हर तिचं म्हणणं होतं की त्याने तिला जाणून बुजून ठोकलं आहे ती त्याच्या जवळपास पंचवीस एक कानाखाली मारते आणि तो मुलगा शांतपणे बघत राहतो कोणताही रिस्पॉन्स देत नाही ती त्याचा मोबाईल तोडते पंचवीस हजाराचा तो ओरडून ओरडून सांगत असतो की माझ्या मालकाचा मोबाईल आहे मी गरीब माणूस आहे माझा मोबाईल तुम्ही तोडलात मी आता मालकाला काय उत्तर देऊ बाजूला पोलिसवाले असतात आणि इतरही जनता असते सगळेजण बघत राहतात ती एकूण त्याच्या वीस ते बावीस कानाखाली मारते आणि तो मुलगा शांतपणे ऐकून घेतो कोणताही प्रत्युत्तर किंवा कोणतंही मारामारी न करता एक दिवसानंतर त्या घटनेचं ॲक्च्युअल सी सी टी व्ही फुटेज समोर येतं सी सी टी व्हीमध्ये असं दिसतं की मुलाची काही चुकी नाही झेब्रा क्रॉसिंगवरून क्रॉस करत असताना ती मुलगी मध्येच थांबते आणि तो मुलगा जो आहे ना त्याची गाडी तिच्या जवळ येऊन थांबते मला वाटत नाही की त्याने खरोखरच तिला ठोकलं असेल जरी ठोकलं असेल किंवा तिला टच झाडी असेल गाडी तर ती एवढ्या जोरातही झाली नसेल कारण झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टीच्या लाईनच्या आतमध्ये सुद्धा त्याची चाकं आली नव्हती थोडासा बंपरचा भाग थोडासा पुढे आलेला होता आणि शंभर टक्के त्या मुलाचीही चुकी आपण नाही म्हणू शकत इवन पन्नास टक्के म्हणू शकत नाही कारण त्या बंपरचा भाग थोडासा पुढे आला होता आणि ती मुलगी क्रॉस करता करता थांबलेली होती आपण आज या विषया आज या विषयावर कोणीही बोलत नाही आहे सगळे फॅमिनिस्ट गप्पा आहेत आज तुम्हाला एकही अशी फेमिनिस्ट भेटणार नाही की तिने पोस्ट करून सांगेल की हे रॉंग आहे म्हणून आपण कुटुंबप्रधान संस्कृतीच्या गोष्टी करतो वुमन इम्पॉरमेंटच्या गोष्टी करतो स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो ह्या आहेत तर का त्या आपण वुमन प्रिव्हिलेजच्या गोष्टी करतो वुमन प्रिव्हिलेज वुमन प्रिव्हिलेज मेल प्रिव्हिलेजचं काय मॉरॅलिटीचं काय आपण ही मॉरॅलिटी म्हणतो ती ही का मॉरॅलिटी 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 ही आहे का मॉरॅलिटी यावर कुठेतरी आळा घातला केला पाहिजे स्त्रियांना स्त्रियांना म्हणण्यापेक्षा अशा स्त्रियांना अशा आता सगळे माणसं सारखी नाहीत व्यक्ती तितक्या वल्ली आपण म्हणतो तशा की सगळ्याच सारख्या नाहीत पण या जी थिंकिंग आहे की मी कु काही केलं एखाद्यावर चुकीचे आरोप लावले किंवा चुकीच्या एक, चुकी कि चुकी एक पॉईंटमध्ये पकडली तर माझ्यावर काहीच कारवाई होणार नाही किंवा ह्याच्याबद्दलची जी भीती आहे ना ती जी मनातून उड़ून गेलेली आहे यावर काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून नेक्स्ट टाइम असं करताना कोणी विचार केला पाहिजे त्याने कानाखाली काहून घेतली म्हणजे प्रत्येक जण घेईल असं असं नाही आणि ही थिंकिंग कुठेतरी बदलली गेली पाहिजे की मी काही केलं ना तरी मला कोणी काही करू शकणार नाही किंवा समोरचा काही हात उचलू शकणार नाही ही थिंकिंग कुठेतरी बदलली गेली पाहिजे हे होत आहे कोणीही आवाज उठत नाही आता काही मीम्सचे पेजेस याच्यावर बोलत आहेत आता जर अशा गोष्टींवर मीम्सच्या पेजेसना बोलायला लागलं तर मग काय इंटरनेटच्या जमान्यात आज मोठी कोणतीही व्यक्ती आणि असं नंतर समजतंय की त्या मुलाच्या अगेन्स्ट एफ आय आर फाईल्ड केली गेलेली के आहे मुलाची काय चुकी होती तुम्ही विचार करू शकता का की तुमच्या कोणतरी कानाखाली मारतोय एक नाही दोन नाही तीन नाही वीस वीस पंचवीस पंचवीस पंच कानाखाली मारत आहे मग मा तो समोरचा मुलगा असू हो दे किंवा मुलगी तुम्ही मारून घेऊ शकता का त्या मुलाने मारून घेतली कानाखाली का तर ती मुलगी आहे तो बोललासुद्धा की मी गरीब आदमी होऊ ये बंदा होता या लडका होता तो मी इसको दिखाता मुलगी आहे म्हणून काही करण्याचा अधिकार आहे तिला काय वाटतं तुम्हाला हे चुकीचं आहे की बरोबर आहे यावर कोणीही आवाज उठवत नाही आहे काय वाटतं तुम्हाला की त्या मुलाला जस्टिस मिळायला पाहिजे की नाही पाहिजे ती मुलगी त्या मुलाला अक्षरशः उड्या मारून मारून कानाखाली मारत होती एखादा गरीब माणूस भेटला म्हणून त्याला इतकं मारायचा तो शिकलेला नाही आहे म्हणून तीच जर गाडी ओला नसती किंवा उबर नसती मर्सिडीज असती तर त्या मुलीने मारले असते का एक पंचवीस पंचवीस मारून घेतले असते का दुसऱ्या व्यक्तीने त्या मुलाचं मला वाटतं कौतुक करावं वा तेवढं कमी आहे की त्याने एकदाही एक हात वर पण केला नाही आपण म्हणतो शिकलेली माणसं मला वाटतं जर तिथे शिकलेला असता इवन मी जरी असतो कोणी तर माझा हात नक्कीच उठला असता शिकलेल्या माणसाचा हात नक्कीच उठला असता असं वाटतं मला तिथे त्या मुलाच्या आपण सद्वर्तनाची दाद देऊ तेवढी कमी आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा मला वाटलं या विषयावर व्हिडिओ बनवला पाहिजे माझं मत समोर ठेवलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवला धन्यवाद